त्यावर डिपेंड असेल या नंतरचा सामना. जर वेळ नसला तर सामना होणार नाहीये. नांदिवली वर्सेस पडले दोन्ही संघाने एक एक सामने जिंकले. गोडागाव संघ त्या स्पर्धेत बाहेर जातोय. राहुल 48 धावांचं टार्गेट होतं, मात्र 11 धावळीने सामना गमवावा लागला या गोडागाव संघाला. चुका दाखवल्या होत्या पडले संघाने. 3 झेल सोडले होते तरी सामना पडले संघाने जिंकला. चला सफाडे संघ आपली सलामी जोडी पाठवायची मैदानात. सामना 5 षटकात असेल. सामना जेव्हा सुरू होईल त्याचा प्रत्यक्ष धावतून ऐकूया आमच्या सहकारी समालोचक राहुल भोईर यांना. सुद्धा आमचे शांत आहेत. राज चांगलं संगीत ऐकवायचं आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांना. हा सामना खूप महत्वाचा असेल. तर सामना जिंकतो पडले संघाने. गेम ऑन पहिला चेंडू. हा चेंडू शब्द खूप सारी पास आहे. 2-2 चेरशी चेंडू पर्यंत पोहोचतील का? चेंडू थांबणार नाहीये. चेंडू बघता बघता फरार. पहिल्या चेंडू होती आकाश केलाय. चौकाराने सुरुवात. सचिन पाटेचा बल्ला जबरदस्त बोलतोय. व्हॉट अ शॉट. दोन गाडीचे प्रधान सचिन पाटील आणि बघितलं गावशाला मध्ये निखिल पाटील. मात्र पहिल्या चेंडूवरती आघात केला आहे. नितेश सोडीच्या बॅकफुटला असतील सचिन. हा चेंडू बघितलं जबरदस्त आपल्या दोन फलंदाजी. येत्या इम्पॅक्ट का गंभीर आघात. बॅक टू बॅक दुसरा चौका. गुड शॉट. नितीश पाटीलच्या स्वागत केल्या सांगताना विचारलेले. 2 सुरू होती. 2 चौकारे तर त्यांनी संघाची धावसंख्या बघितली खूप वेगाने जाते पुढे. 8 धावा दापालकामत 30 सर्कल पापमधीचे विचार करता मग शिवसंतोष बघू शकाल. शॉर्ट कार्ड मांडला चित्रक्षण. पॅकफुट पॉईंट त्याच्यानंतर गीत कव्हर त्याच्यानंतर एक्स्ट्रा कव्हर असं चित्रक्षण. हा चेंडू दरम्यान डेड बॉल असेल. रेल्स या दरम्यान पडल्या जात आहेत. जिकडे चेंडू होतो चांगले जवळची मित्र अजय पाडे आणि मित्र संघाचे संघनायक चांगले खेळाडू. नक्कीच मकर संक्रांतीच्या निमित्त खूप मोठी स्पर्धा तुम्हाला पाहायला भेटेल. सातत्याने विचार केला तर लिलच्या मैदानावरती जर आपण पडला बघितले तर पडदा आपण जरा सोडायचा आहे. आमच्या प्रेक्षकाला एक विनंती असेल की आपण पडदा जो बघायला प्रेक्षक वगैरे तरी पडदा सोडायचा प्लीज. थँक्यू. यस यस. हा चेंडू शब्द झाले होते. स्पर्काच्या माध्यमातून प्रयत्न होता मात्र चांगल्या प्रकारची गोलंदाजी वापसी होती. नितीश पाटीलच्या माध्यमातून सध्या त्याने विचार केले. 2 चेंडूवरती 2 चांगले मोठे फटके आपण बघितले. बघितले तर खूप चांगली फलंदाजी आब्राच्या माध्यमातून करण्याचा त्यांचा फेवरेट झोन आहे. आब्राच्या माध्यमातून खूप चांगली फलंदाजी तुम्ही बघू शकाल सध्या त्याने येणाऱ्या काळामध्ये. सचिन पाटीलच्या माध्यमातून नितीश हा चेंडू जागावरून मिळाला आहे. खूप चांगली फलंदाजी विकेटच्या माध्यमातून वडा आपल्या खूप चांगली फलंदाजी. चेंडू फरार तिसरा चौकार सचिन पाटीलच्या माध्यमातून. गुड शॉट.
गरजेचे दरम्यान बारा धावा इथे चांगल्या प्रकारची फलंदाजी करे का सर्कल पापरी पहिलं षटक आहे गावदेवी मोठ बघितलं का गावदेवी काली संघाला बरस्त केलं होतं सापारे संघाने ज्यावेळेस फायदा घेत असताना खूप चांगला क्रिकेट एका बाजूला नेल जे दुसऱ्या बाजूला सापारे संघ हा चेंडू लवकर पुढे होता ऑन साईडला घेऊन काढला गॅप शॉट शिरीस सिंगल एटीचा प्रयत्न केला जाईल असतो वेट या शब्दांचा वापर केला जातोय तोपर्यंत दोन धाबा कम्प्लीटली पूर्ण होतील दोन धाबीच्या मदतीने संघाची धावसंख्या धाबालक्या होती डबल डिजिट मध्ये चौदा धाबा धाबाल करत बघतो खूप चांगलं आयोजन या गुरुलीच्या मैदानावरती आपण बघतोय खूप सारे चांगले क्रिकेट सर्वांचे लाडके विजेते स्वर्गीय दिग्दर्शक पाटील त्याच्यानंतर विजेता पाटील यांच्या स्मरणार्थ गमदीवी चषक 20-17 पर्वत आजचा पहिल्या दिवशी स्पर्धेचा चेंडू सचिन साठी चेंडू मात्र ऑन साईड ला मारतो चेंडू मध्ये तेवढा बॅट टाकणे ऍक्युरेटली होत नाहीये पर्यंत सिंगल येते सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या दाबल करते एकने सर्किल क्षेत्र क्रमांक पहिला संपलाय सचिन मला पेंट्या सांगतायत संघाची धावसंख्या दाबलक्यावरती दरम्यान विचार तर एकूण येत आहेत 15 धावा दाबलक्यावरती येत आहेत पहिल्या षटकाचा खेळ संपला जातोय आजचा दिवस आपण बघितला खूप चांगल्या पद्धतीने क्रिकेट पाहायला भेटले तर मग 8 टॉप संघ आपल्याला आपल्या विभागात पाहायला भेटले निलजे उत्तर शिव सापाडे काडी दातीवली नांदिवली मोठा गाव पडले असे अंतर 8 टॉप संघ पाहायला भेटले उद्या चेंडू सचिन चांगले चांगले संघ तुम्हाला पाहायला भेटतील पहिला सामना असेल देसाई रायगड त्याच्यानंतर विचित्र केंद्र बाकुला नवापाडा जुने डोंबवली अडिपली राजवी सुजीत यांचा संघ असेल त्याच्यानंतर पिशवली जे सुनील भुईर यांना सुद्धा तुम्ही इनॅक्शन मध्ये बघू शकाल म्हणजे चांगला बघा आपण क्रिकेट बघून डबल विचित्र केंद्र बघते होते या दरम्यान 5 दिवसाच्या कालावधीमध्ये 32 संघ आपलं नशीब अजमोदी कोणता खेळाडू जे स्वप्नातली बाईक आपल्या घरी घेऊन जाईल तसं आपल्याला उत्तर पाहायला मिळेल येणाऱ्या 24 तारखेला शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये आपल्या जेव्हा स्पर्धा येईल तेव्हा त्यामध्ये चांगल्या प्रकारे पाहायला भेटेल हा सुपर 8 मध्ये नक्कीच सामना तो शेवटचा होईल का नाही होईल या आपण वेळा अभिवृद्धीचं पुढच्या आपण सूचना असतील पुढची सूचना तुम्हाला कळवूच अजय हा चेंडू डिफेन्स करण्याचा प्रयत्न होता अजय पाटीलचा वापर केला जातो स्वतः समान आहे की त्यावेळेस मात्र संघाचे नेते संघाची लीडर मध्ये लीडरशिप करत असताना खूप चांगल्या प्रकारचा खूप साऱ्या वर्षाचा अनुभव कारण गत वर्षी महाराष्ट्राची सर्वात मोठी स्पर्धा म्हणून जिचं नामांकित केलं होतं ती स्पर्धा जिंकली होती जिंकली होती संघाने हा चेंडू शपलवून आजच्या दिवसातील सर्वात उशीर आपण बघतोय क्षेत्रक्षक होती विचारले गेले तर संतोष श्रीपूर्ण म्हणजे स्वतःला स्टेज केलं एक मोठा फलंदाज बाद मोठा झटका सामाने सांगाला सचिन पाटील बॅक टू पॅव्हिलियन नांदिवलीचे माजी ग्रामपंचायत सदस्य रवीदादा पाटील प्रवीण माझे माफ करा प्रवीण माझे शुभागमन झालं आहे नांदिवलीचे माजी सदस्य विनंती असेल की या आपण व्यासपीठावरती एवढी सन्मान केला जाईल गमदेवी चषक 20-17 मध्ये सामन्याकडे चांगल्या प्रकारचा अफेक्ट दाखवला संतोष टक्की कमेंटमेंट सातत्याने जेल थोडा सोपा नव्हता हा जेल मध्ये शॉट फाईन लेगला तिथे शेवटी खूप वेगाने येत असतो तिथं विचार निसटला तर चौकारच जात असतो यावेळेस मेडिकल वगैरे लागला पाहिजे असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे योगेश यस हरकत नाही मारा प्रतिनिधी आपल्या जाई मैदानाच्या आतमध्ये संतोष जास्त दुखापत झाले असेल तर आपण ड्रेसिंग वगैरे करू त्याच्यानंतर आहेत आहेत सगळं आपल्याकडे सुविधा आहेत त्या सुविधा आपण केल्या आहेत दुखापत झाली कारण विचार केला तर जेल तेवढा सोपा नव्हता दरम्यान थोडस कोसळलं जातोय हाताला मेडिकल वगैरे असेल मेडिकलच्या माध्यमातून ड्रेसिंग वगैरे आपण करून घेऊ तर सामन्याकडे सामना पण होतो खूप महत्वाचा सातत्याने विचार जर केला तर स्पर्धा पण होतो खूप मोठी विचार जर केला तर DCW लाईव्ह DCW च्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली जाते सातत्याने विचार केला तर खूप चांगला त्यांचा आमच्या सोबत मात्र चांगलं कॉम्बिनेशन आशिष असो पंकज असो भूषण असो त्यांचं मात्र चांगलं कॉम्बिनेशन आमच्या सोबत मध्ये बघितलं जरा आजच्या पहिल्या दिवस बरोबर 5 दिवसामध्ये जिमध्ये त्यांच्यामध्ये असेल जिमध्ये आमच्यामध्ये असेल स्पर्धेच्या माध्यमातून बघितलं प्रोफेशनल पंच आमचे त्याच्यानंतर बघितलं गेलं तर राजेश दादा असो त्याच्यानंतर बघितलं गेलं तर हेमान हा चेंडू दरम्यान खूप चांगली या दरम्यान चांगला अफेक्ट टाकला होता तसं वाटलं होतं का तसं जेल असेल
डॉट बॉल जातो अजून एक डॉट शेंडू अजय माने ची खूप चांगली गोलंदाजी करेल. पहिल्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा आपण बघितल्या, तर या षटकामध्ये वापसी करतोय विजय संघ अजयच्या माध्यमातून. वन डाऊन साठी किशोर गेले. हा चेंडू मोठा फटके करून बरी नव्हता टाइमिंग शॉट आहे. उशी तसे सरकून आलाय, चूक होणार नाहीये. चांगल्या प्रकारे क्षेत्र शिवाय नितेश पाटील आपलं काम चोखपणे बजावलाय. फलंदाज मात दुसरे विकेट बदल दुसऱ्या जरक्या मैदानावरती पापांडे संघाला. आयोजकांची नावं ज्यांनी सध्या विचारली, खूप सारी मेहनत घेतली ग्राउंड साठी, त्यांची नाव मी तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचले. कारण येणाऱ्या 5 दिवसामध्ये सातत्याने त्यांचं नाव घेतलं. त्याच्यानंतर आमच्या सर्वात अधिपती अमित अमित गायकर, त्याच्यानंतर प्रेम पाटील, प्रदीप पाटील, दीपक पाटील म्हणजे बीपीएम, त्याच्यानंतर दीपक केणे, विशाल गायकर, मंगेश म्हात्रे, विनायक कांबोळी, त्याच्यानंतर किशोर म्हात्रे, मधु पाटील, आशिष गायकवाड, निलेश पांचाळ, सुभाष माळे माळे शुभम माळे, त्याच्यानंतर बाबू पवार आणि बाबू पवार, त्याच्यानंतर प्रशांत म्हात्रे आणि दर्शन गायक दर्शन गायकर, हरीश गायकर, या सर्वांचा आपण नक्कीच आभार व्यक्त करू. सातत्याने खूप सारी त्यांनी मेहनत घेतली आहे. तर 5 दिवसामध्ये तुमचं सातत्याने इथं आम्ही नाव तुमच्यापर्यंत पोहोचूच. आजी गुरु दिशा दिली स्वतः विकेट, खूप चांगली फलंदाजी, संबंधित जास्त जाताना मात्र धोक्याचा वापर केला. हा चौकार येतोय विकेटच्या बॅट मधून. संघाची धावसंख्या दाखल करती 4 मदतीने जाईल. एकोणावीस धापा धापांच्यावरती येत आहेत. विचारसरणी कारण सामना फक्त मैदानावरती खूप महत्वाचा अस्तित्वाची लढत या मैदानावरती. निखिल चेडू निखिल साठी ऑन साईड ला घेऊन काढला. चेडू क्षेत्रक्ष घेतील लांबांवरून. विशाल सोबत सिंगल येते. सिंगलच्या माध्यमातून धापांच्या अजून एक पुढे जाईल. डबल 20 धावा धापांच्यावरती येत आहेत. षटक क्रमांक त्यांना संपला गेला. विचार केला तर दुसरा सर्कल पाहून षटक मात्र संपलं जातील. तर पहिल्या टीम षटकामध्ये विचार केला खूप चांगली गोलंदाजी म्हणू शकणार नाही, कारण मोठे फटके खूप आले. त्याच्यानंतर मात्र या सर्कलच्या बाबतीच्या या दुसऱ्या षटकामध्ये अजय पाटीलच्या माध्यमातून वापसी केली आहे. जय हनुमान निर्जय संघाने सर्वांची धावसंख्या धापांच्यावरती 2-0. 20 धावा धापांच्यावरती येत आहेत. सामना होतो मैदानावरती. आजचा दिवस बघितला असता खूप चांगला आपला दिवस पाहायला भेटला, कारण का सकाळच्या पहिल्या सत्रामध्ये आपल्या मान्यवरांचं शुभ असते. एष्ट्यांचं पूजन केलं, सर्वोच्च लाडके एक युवा नेतृत्व एक जुंजार व्यक्तिमत्व आपले बघितले गेले. तर दरम्यान गुणांदा पाटील होते बाकी नगरसेवक, त्यांच्या शुभ असते विचार केलं. तर आपण एष्ट्यांचं पूजन केलं गेलं, आपण सुरुवात केलं. पहिला उद्घाटन सामना बघितला उत्तर शिवानी निलजे, आपण सन्मान केले गेले. या स्पर्धेच्या माध्यमातून भरपूर मोठ्या स्पर्धा बघतो. चांगला बॅस्केट आणि खूप सारी मेहनत घेतली आयोजकांनी. नक्कीच आयोजकांची नावं सातत्याने तुम्हाला मी पोहोचलेल. एवढं मोठं बॅस्केट उभं करणे, चांगलं ग्राउंड आपण बघतो, खेळपट्टी उभारली गेली. सध्या खूप सारी मेहनत घेतली आहे. सामना की नवा क्रिकेट सामना धापांच्यावरती धावांमध्ये 20 येत आहेत. सामना खूप महत्वाचा असेल. एका बाजूला आपण बघतोय जय हनुमान निलजे, दुसऱ्या बाजूला असा पाटील सांगा. चला जास्त विलंब नको, जास्त वेळ घेऊ नका. गोलंदाज चेतन असलेल्या वेळेस चेतू ऑन साईड ला कॅप्टन केले. क्षेत्र खूप वेगाने दोन लोक येत आहेत. मात्र दिशा दुर्ला फील्ड करते तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता. तोपर्यंत सिंगल येते. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावून एक पुढे जाईल. दरम्यान सोन मधून 25 21 धावा धापांच्यावरती टू विकेट्स 21 धावा धापांच्यावरती 2-5 असं समीकरण या दरम्यान मैदानावरती सापाडे संघाचा. आणि तिकीचा कौल प्रथम जिंकला. त्यादरम्यान विचार जर केला तर निलजे संघाने निलजे फक्त सापाड्याचा सामना मैदानावरती पिक फाईट सामना करेल. अतुल पाटील चेंडू दरम्यान अप्रोच मधून मारला येत नव्हता. चिरला तो दाखवत पॉइंट लेकर मंगेश चेतरक्षक तोपर्यंत सिंगल असेल. अजून एक पुढे जाते. 22 धावांच्यावरती 2-5 2-2 असं समीकरण दरम्यान येत आहे. विचार घेतील तर सापाडे संघाच्या माध्यमातून निखिल अगरची फलंदाज अजून मैदानावरती येत. एक चांगले खेळाडू, एक गुणवान खेळाडू सापाडे संघाचे. हा चेंडू दरम्यान मोठा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता. मात्र या दरम्यान खूप चांगली गोलंदाजी, खूप चांगला अफेक्ट दिला जातो मैदानावरती. 100% क्रमांक दिले. टीम वर खूप चांगला आहे. पहिल्या सामन्यामध्ये जी 16 धावांची गरज असताना सामना जिंकून दिला होता. उत्तर संघ उत्तर शिवसंघासोबत सामना असताना तोच गोलंदाज या वेळेस पाडवरती होता.
बऱ्याच विचारलं की तर फक्त एकच झाली ती लेखकाची धामाचे सिंगाच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धापालक्यावरती अजून एक जाईल पुढे धापालक्यावरती तेवीस जवळ येत आहेत षट क्रमांक मार्गस्थ असतील त्यांना तिसरा धावपलक या दरम्यान विसर्जन करा अजूनवार गतीने पुढे पुढे जातो कारण षटकामध्ये खूप सारी चांगली फलंदाजी केली सचिन पाटीलने त्याच्यातून पूर्णपणे बाकोडला कारण अजय माडीने खूप चांगली फलंदाजी केली या वेळेस गोलंदाज चेतन
की विजय मात्र षटकार आलाय. षटकाच्या मध्ये संघाचे धावसंख्या धावगत अजून मात्र जाईल पुढे. विचार जर केला तर 29 धावा. हा चेंडू दरम्यान मोठा फटका अजून इकडे भेटण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातो विचार केला तर मिडॉनला क्षेत्रक्षक येतात. मिडॉनवर विचार जर केला तर विशाल आहेत. विशाल पापार चांगले खेळाडू, एक दिग्गज खेळाडू. विचार केला तर सर्वांत खेळाडू म्हणजे संघामध्ये विशाल. त्यांना खूप सारे वर्ष निलजे गावासाठी त्यांनी दिले, त्यांनी निजी संघासाठी दिले. एक चांगले खेळाडू अधिक सायकला फलंदाज संघनायक. हा चेंडू ऑन साईड ला घेऊन काढला आहे. चित्रशिली लॉंग आणला निलेश पाटील. तोपर्यंत सिंगल येते. सिंगलच्या मात्र संघाची धावसंख्या अजून पुढे एक ने जाईल. 31 लॉस ऑफ 4 विकेट. 34 षटक प्रगती करत असताना मात्र संघाची धावसंख्या धावत पोहोचते 31. मात्र या वेळेस गोलंदाज आहेत. विचार केले तर केतन पाटील. हा चेंडू ऑन साईड ला. दरम्यान खराब क्षेत्ररक्षण दाखवला चेतनने. आउटफील्ड खूप सारी पास आहे. क्षेत्ररक्षण चेंडूपर्यंत पोहोचेल. पूर्ण होतील कारण या सगळ्या धावांची गरज थोडीशी मात्र चुका दाखवली. कारण या क्षेत्रात विचार केलं तर थोडस लेझी क्रिकेट दाखवला. कारण चेंडू कार्पेट लगत गेला होता. चेंडूवरती जाणं वाकणं उचलणं की एक ना त्या क्रिया क्रिया करण्यासाठी तेवढा वेळ नसतो. आउटफील्ड किपरच्या पाहणी खूप सारी आहे. क्लायमेट आपण बघतोय. सध्या थोडासा मारा सुद्धा मैदानाच्या चौकेत चांगल्या प्रकारच्या स्पर्धा बघतोय. धावसंख्या धापलक्यामध्ये दरम्यान येते. 33 धावसंख्यावरती केंद्र पाटीलचा वापर या 14 षटकामध्ये. हा चेंडू मोठ्या फटक्यावर गेला. मिडविकेटला क्लिअर करतोय. खूप चांगली फलंदाजी म्हटलं होतं. कारण शेवटच्या षटकामध्ये फिनिश चांगला केले लेखील अगदीचा फलंदाज आहे. भरपूर बघितले भरपूर चांगला क्रिकेट. मोठा फटका षटकार. चेंडू मात्र यावेळेस विचार केला तर मंडपाच्या वर गेलाय. चला हर्षेल आपल्या उंचीचा आपण थोडासा उपयोग करा. यस थँक्यू. चेंडू दरम्यान धावसंख्या धापलक्यावरती 39 धावा धापलक्यावरती येतो. त्यांना मोठे फटके निखील पाटील दाखवते. कारण या क्षेत्राला मोठ्या फटक्यांची गरज आहे. 50 ते 55 धावा उभारते सांगा. मात्र खूप चांगल्या प्रकारचा पाय पडते. गोलंदाजी खूप चांगली आहे. खाडी संख्या मोठ्या संघाला मात्र बांधून ठेवलं होतं सापाडे संघाने. दरम्यान किपरच्या पाठी म्हणत येतो गली रिझल्ट लाख शेरशिकेत मंगेश. तो पर्यंत सिंगल येईल. सिंगलच्या माध्यमातून प्रवासी संघाची अवसंख्या अजून एक निपटी जाते. 40 धावा धापलक्यावरती खाडी संख्या खाडी सारख्या मोठ्या संघाला विचार जिल्हा तपाल. या दरम्यान सध्याच्या बघितले दरम्यान 43 धावांमध्ये लोकून ठेवलं होतं. कारण या दरम्यान विचार जर केला तर गोलंदाजी खूप चांगली गेली होती पहिल्या टप्प्यामध्ये. पहिला सामना काडी विपक्ष, दुसरा सामना आपण बघितलं काडी विपक्ष. दरम्यान सापाडे सापाडे संघाच्या माध्यमातून गोलंदाजी खूप चांगली गेली होती. 47 धावांवर चेस करत असताना सामना जिंकला होता सापाडे संघाने. गणेशने मध्ये सामना फिनिश केला होता. मला अंतिम षटक असेल. अंतिम षटकामध्ये मोठे फटके चेतनने षटक फेकलं. केतन पाटीलचा वापर केला गेला. त्यांना चेतनचा वापर केला जाईल. अधिक आहे होता. विचार सामना जिंकला आणि तेव्हा मात्र एक थोडासा अनुभव दरम्यान वाढला असेल. खूप चांगलं क्रिकेट. हा चेंडू पाडवती होता. धावण्याचा प्रयत्न केला जाणार नाहीये. तोपर्यंत पहिला चेंडू डॉट येतोय. इथं डॉट चेंडू जर फेकली विचार जर केला तर या क्षणाला खूप चांगली आपल्याला गोलंदाजी पाहायला भेटेल. चांगले गोलंदाज आहे सध्याने. विचार जर केला तर पंडितच्या मैदानावरती उत्कृष्ट गोलंदाज म्हणून सध्याची निवड झाली होती. आपण 1-2 वर्ष मागचा विचार जर केला तर खूप चांगलं गोलंदाजी खूप चांगले दिवस जातो निलजेकरांना. चेंडू पुढे जाता प्रयत्न होता. मिठाई मिचवाडी झेल कोण घेणार. स्वतः मात्र या दरम्यान
चेतन मलिक जेलवरती गेले होते, कॉटन बॉल होतोय आणि निखिल बाद अजून एक विकेटचं पतन मैदानावरती बॅकफुटला असेल सपाटी संघ. डीजे चांगलं संगीत याच्या माध्यमातून तेवढेच चांगला मात्र आपण सामना बघतोय. खूप चांगला क्रिकेट मैदानावरती सामना इन्जॉय केला जातोय. अधिक हा चेंडू दरम्यान साहेब फिरला घेऊन गेले क्षेत्रक्षक होती योगेश. खूप चांगलं क्षेत्रक्षक अंदाजपैकी येते. एकापेक्षा अजून काहीच नसेल कारण सिंगल नंबरच्या माध्यमातून वाटचाल करतो. एकेका धावेसाठी खूप सारी मेहनत, खूप सारे मात्र झगडावा लागतोय मैदानावरती. विचार जर केला या सामान्य संघाला संघाची धावसंख्या दाबल्यावरती अजून एक येते. दरम्यान 41 धावा दाखल्यावरती या षटकामध्ये मात्र चेतन पाटीलचा वापर केला. पण एकदा कारण बघितलं गेलं तर पहिल्या स्पेलमध्ये खूप चांगली उंची दाखल होती चेतन बघितले चेतनने. मात्र या षटकामध्ये सुद्धा अंतिम टप्प्यामध्ये अंतिम षटकामध्ये डेथ ओव्हर मध्ये खूप चांगली फलाची गोलंदाजी. चला पटनाचे संघनायक नांदिवली संघाचे संघनायक आमच्या आयोजकांशी संपर्क साधायचे मयूर. आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. फक्त काही सूचना तुमच्यापर्यंत असतील तर सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातील. तर फलंदाज बाद झालाय. समीकरण या दरम्यान मैदानावरती थोडासा बाकफुटलाय. चेरू शिल्लक असलेल्या दरम्यान दोन टुटू गो दोन चेंडू दोन चेंडू अजून विचार शिल्लक आहे. षटकातील मोठे फटक्यांची गरज आहे. दरम्यान 50 धावा बनेल धापालकावरती. तरी सुद्धा आपल्याला सामना खूप चांगल्या प्रकारचा पाहायला भेटेल. तर प्रेक्षकांचं मनोरंजन त्या सामन्यामध्ये पूर्णपणे होईल. हा चेंडू रुणासाठी महेंद्र रोहित स्टाईलची मात्र या दरम्यान वापर केला. त्यांची मात्र आठवण गेली बघितला मैदानावरती रुणाच्या माध्यमातून संघाची धावसंख्या दाखवते. अजून एक जाईल धावा दाखवण्यावरती 42 धावा आणि अंतिम चेंडू असेल या इनिंगचा. खूप चांगल्या प्रकारच्या दरम्यान गोलंदाजी इम्प्रेस केला पूर्णपणे चेतन बाडेंच्या माध्यमातून. या दरम्यान खूप चांगली गोलंदाजी निजे संघ छाप सुरू लय मध्ये येतोय. गतवर्षीचा रतन बॉलचा चॅम्पियन संघ हा निंदे. हा चेंडू सफल झाले होते. चेंज पेस गतीमध्ये मिश्रण षटक क्रमांक या दरम्यान संपला गेला. पाचवा फिंडाचा इशारा आमच्याकडे येतोय. पाचवा षटक संपलाय. संघाची धावसंख्या दाबल्यावरती पाचव्या षटकाच्या अखेरीस एकूण धावसंख्या दाबल्यावरती 43 धावा दाबल्यावरती हे सामना जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 43 धावांची गरज आहे. जे अनुमान निजे संघाला इज आहे. निखिल पाटीलच्या माध्यमातून निखिल पाटील 22 धावांचं योगदान. 12 चेंडू खेळला त्याच्यामध्ये एक चौकार आणि दोन षटकार आपण बघितल्यानंतर किशोरच्या माध्यमातून बघितलं गेलं तर किशोर मात्र या दरम्यान शून्यावरती बाद झाला. त्याच्यानंतर फलंदाज अतुल अतुलच्या माध्यमातून एक धावांचं योगदान आणि त्याच्यानंतर अधिकच्या माध्यमातून दोन धावांचं योगदान. त्याच्यानंतर रोणक पाटीलच्या माध्यमातून एक धावांचं योगदान. अशा प्रकारे बघितलं गेलं तर पूर्णपणे लेगाजोगा या खेळाच्या पहिल्या सत्राचा पहिलं सत्र संपलाय. संघाची धावसंख्या
संघाची धावसंख्या दाबलक्यावरती एकूण से बघितले गेले तर 43 धावा दाबलक्यावरती 43 धावांची गरज आहे. तर सुपर 8 मध्ये कोणता संघ पोहोचेल, कोणत्या संघ स्पर्धेतून बाहेर होते, प्रत्यक्ष खेळाच्या अंतिम शेवटच्या सामन्यामध्ये मायक्रोफोन वरती नितीन गाड. मास्टर जो एक सामना राहिला आपला जितेंद्र नांदिले वर्सेस पडले तो सामना 23 नोव्हेंबर ला सकाळी पहिला सामना होईल. दोन्ही संघाने 8:30 वाजता जो पसंत राहायचे 23 नोव्हेंबर ला तो सामना होईल. नांदिले वर्सेस पडले अच्छे राहिलेला सामना हा 23 तारखेला होईल. दोन्ही संघाने वेळेवर उपस्थित राहायचे 23 तारखेला. लक्ष जे म्हणजे जॉईन मध्ये समजा सलामीची जोडी आपण बघतोय नितेश पाटील आणि विशाल पवार. मात्र कोलकाता चेंडू होता, चेंडू फिरकावून दिलाय, वन माऊन चेंडू सीमा पार, 4 धावांसाठी गुड शॉट. पहिल्या धावा येत आहेत या स्पर्धेमध्ये नितेशच्या बॅटमध्ये. पहिल्या सामन्यामध्ये नितेश 0 बाद झाले होते. आपण लक्ष ठेवतो महिन्याचा यावेळेस मात्र मोठा फटका नितेश पाटीलच्या बॅट मधला ब्रँडेड षटकार लॉगॉनच्या डोक्यावर. समोर कोणाला कॅमेरा फलंदाज नितेश पाटील. नितेश पाटील बॅक टू पॅवेलियन. पहिला फलंदाज बाद होते नितेश. 43 धावांचा टार्गेटचा पाठलाग असणारा जर्मन नितेश संघाचा पहिला फलंदाज तंबूच्या आशेला पडतोय नितेश. नितेशने एक षटकारी चौकार दाखवला होता, मात्र नितेशने थोडीशी धावी केली मिळेल. 43 धावांचं टार्गेट आहे. चंद्रबद्ध हेडून सुद्धा आज मेकअप फायनलचा दिवस त्याच्या दिवसात वसार संघाने अंतिम फेरी गाठली होती. आजच्या दिवसात सोनारपाडा संघ समीर पाडी यांचा संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश केला होता. आणि अजून एक स्पर्धा आपण विचार केला, चिरेवीच्या महिन्यात सुद्धा एक स्पर्धा सुरू झाली 1 लाखाची. त्या स्पर्धेला आपण बघतोय जीजी स्पोर्ट वाकलन संघ सुपर 8 मध्ये प्रवेश करतोय. वाकलन संघाने मुरबी संघाला पराभूत केला. त्यानंतर ठाण्याचा वाकवी संघ बेगा वाकवी यांचा संघ त्या संघाला पराभूत केला. मात्र गती परिवर्तन चांगली गोलंदाजी आपल्याला बघावी दे. पहिलं 10 धावा आल्या तुझ्या पहिल्या 2 चेंडूवरती, मात्र 3रा चेंडू नितेश बाद झाले आणि 4था चेंडू डॉट जातोय. 43 धावांचं टार्गेट, मात्र गोलंदाजी खूप चांगली आहे सापाडी संघाची. मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल मैदानामध्ये, कारण की विशाल पवार सारखा फलंदाज अजूनही मैदानात आहे. तर 3रा क्रमांकावरती योगेश पाटील आलेत मैदानामध्ये. त्रेचाळीस धावांचं टार्गेट आहे गोलंदाज अतुल. पॉइंट आणि कव्हर पॉइंटच्या मधला चेंडू गोळीच्या वेगाने सीमा पार. पहिला दंडरी चौकार विशाल पवारच्या बॅटमधला.
धारिवली सुजित पाटील यांचा संघ कारण दोन धारिवली संघ स्पर्धेत खेळणार आहेत. म्हणजे असे आठ संघ उद्या दिवस आपण बघायला मिळणार आहेत. एक फाईट सामने आपल्या बघा मिळतील. शाखेचा फलंदाज विशाल पवार, दुसरं षटकातील गोलंदाज सचिन पाटील. सचिन पाटील अप्रतिम सुरुवात करून दिली होती सापाडे संघाला, मात्र ती सुरुवात टिकवता आली नाही सापाडे संघाच्या फलंदाजांना. सचिन पाटील अडवली एंडकडनं चेंडू बिरकावून दिलाय सहा धावांसाठी. गुड शॉट विशाल पवारच्या बॅट मध्ये येणार षटकार. सहाने धाव संख्या वाढते आणि भाषण करून होती 21 धावा. एक गरीबात 21 धावा पडले. बसेस जितू देऊन नांदिवली हा सामना 23 तारखेला होईल सकाळी. पहिला सामना 8:30 वाजता. गोलंदाज सचिन अडवली एंडकडनं गोलंदाजीसाठी सज्ज होते. टाकेला फलंदाज विशाल पवार. मात्र चांगला फटका मात्र शत्रुक्षित तिथे देणार असल्याने क्रिसमध्ये चंद्रक्षित चेंडू खाली येते. उचल परत एक धाव मध्ये संयम आणि फलंदाज वरतो फलंदाज विशाल पवार. विशाल पवारला माहिती आहे टार्गेट खूप छोटं आहे, मात्र छोट्या टार्गेटचा पाठलाग करत असताना एक एक धावा केंद्रित करणं खूप गरजेचं आहे. प्रत्येक चेंडूची चौकार षटकार येणार नाहीये चांगलं ठाऊक आहे फलंदाज विशाल पवारला. एकही धावसंख्या वाढते धावसंख्या देते 22 धावा दाखल करती. 21 धावांची अजून गरज आहे रेल्वे संघाला. सेकंड फलंदाज योगेश पाटील. सचिन नक्कीच प्रेक्षक खूप दिसतील आणि जवळचा संघ आहे. गणेश वाले जेव्हा बिरकावून दिलाय 6 धावांसाठी गुड शॉट. अप्रतिम पॉईंट दाखवतो मैदानात जय हनुमान विजय संघ. सहाने भविष्याचा वार्षिक धावसंघ विजय संघाची 32 धावा पार त्याचा योग्य वापर करतोय जय हनुमान विजय संघ आणि योगेश पाटील आणि विशाल पवारी जोडी. मात्र हा चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय निर्माण चेंडूची समाप्ती होते. 32 धावा आतापर्यंत धावपळ करते. पावर प्ले मधला अजून एक चेंडू शिल्लक आहे. सचिन अडवले एंडकडनं राईट आउट ऑफ द विकेट. मात्र भेटण्याचा प्रयत्न मात्र रॅकेट पॉइंट मध्ये चांगलं सिद्ध होते. फक्त सिंगल दोन षटकाचा वाजवी केस होतो. धावपळकर धाव आहे त्या 33 पावर पेक्षा दोन षटकामध्ये 33 धावा येणारे 18 चेंडू आणि 10 धावांची अजून गरज आहे. सामना पूर्णपणे खुला केला मी म्हणेल जयमान निजे संघाने चांगली आणि दमदार सुरुवात केली आहे कारण कमी धावा जेव्हा जेव्हा असतात तेव्हा चांगला सामना बघा मिळतो. मात्र पहिल्या षटकापासून आक्रमण केलं नितेशने पहिल्या चेंडूवरती चौकाने आगाज केलं होतं. त्यानंतर दुसऱ्या चेंडू षटकार म्हणजे पहिल्या 2 चेंडू मध्ये 10 धावा फुटल्या होत्या.
तर कोणताही दबाव निर्माण झाला नाही रिलीजियस संघावरती. रिलीजियस संघाचे आपण होते पाटील अंगी सुद्धा आज खूप लोक संख्येने जे उपस्थित त्यांचे आम्ही सहशी स्वागत करतोय. काही वेळापूर्वीच हरीश पाडील सुद्धा आलेत चेअरअप करण्यासाठी आपल्या संघात. त्यांचे आमचे मित्र नितेश पाडील येणारे 18 चेंडू आणि अजूनही 10 धावांची नितांत गरज आहे. यावेळेस मात्र अजून एक मोठा फटका मात्र स्टँडिंग स्ट्रोक आहे. सिद्धरक्षण झेल खाली येतोय. योगेश पाटील बॅक टू बॅक आहे. अजय पाटील येतो मैदानामध्ये चौथ्या क्रमांकावरती. योगेश आपल्या संघासाठी 11 धावांचं योगदान दिलं. योगेशने 10 धावांचं योगदान नितेश पाटील दिलं होत. धावांची अजूनही गरज आहे. सेकंड फलंदाज विशाल पवार. मात्र विशाल पवार हे बाबीर काम दिलाय चेंडू. चांगलं क्षेत्र शोधे फक्त सिंगल. एक धाव मध्ये 9 धावांची अजूनही गरज आहे निजी संघाला. येणारे काही चेंडू गोलंदाज आपण बघतोय. देखील 9 धावांची गरज आहे. सचिन पाटीलने सुरुवात चांगली करून दिली होती फलंदाजी करत असताना, मात्र ती सुरुवात टिकवता आली नाही सापाडे संघाला. त्यांनी सापाडे संघाने फक्त आणि फक्त 43 धावा कुठल्या. सेकंडला फलंदाज अजय. 9 धावांची अजूनही गरज आहे. तिसरं षटक मारलं तो गोलंदाजने देखील. फक्त चेंडूला सन्मान दिला आहे. अजय चेंडू ठाऊ लॉंग ऑफ रिझन मध्ये फक्त सिंगल. अजूनही 8 धावांची गरज आहे. धावांच्या 35 43 टार्गेट होत. खूप छोटं टार्गेट होत म्हणेल. मात्र क्रिकेट मध्ये कोणतेही टार्गेट छोटं मानलं जात नाहीये. देखील मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मात्र चेंडूवर बॅटच्या मध्ये प्रकट संपर्क होत नाहीये. चेंडूची समाप्ती होते. देखील चांगली गोलंदाजी करतोय. माझ्या धावा खूप कमी उभारल्या फलंदाजी करत असताना सापाडी संघाने. अजून एक धाव चेंडू आपल्याला बघा मिळतोय. तिसरं षडक मार्ग असताना 8 धावांची अजूनही गरज आहे. उद्या दिवसात पहिला सामना असेल डायगर वर्सेस देसाई. मात्र हलक्यात खेळायचा प्रयत्न. एक सिंगल येते. संख्या 3 षटकांची समाप्ती झाली. जे सांगायचं संख्या 36 येणारे 12 चेंडू आणि 7 धावांची गरज. 12 चेंडू आणि 7 धावांची अजून गरज आहे मैदानामध्ये. चेंडू आणि 7 धावांच्या जीव गरज मैदानामध्ये. गजानन संघाला अतुल जिंकणारा संघ सुपर 8 मध्ये प्रवेश करेल. त्या संघाला 24 तारखेला इथे उपस्थित राहावं लागेल. 24 नोव्हेंबर या स्पर्धेचा शेवटचा दिवस असेल. 5 दिवस चालणार आहे स्पर्धा आणि या स्पर्धेचा आज
पहिल्या दिवसापासून गावडी क्रिकेट संघ आयोजित गावडी क्रिकेट संघ बोललेली आयोजित स्वर्गीय दीपकशेठ पाटील व स्वर्गीय विजयदादा पाटील स्मृती चषक 2017 आणि 2018 हा शेवटचा सामना जो संघ जिंकेल त्या संघाचा पहिला सामना असेल 24 तारखेला सुपर 8 मध्ये 8:30 वाजता फक्त सन्मान दिला अजूनही एक मोठा संघ वाढती संघ देते सदतीस धावा रेचलचं टार्गेट म्हणजे येणारे 11 चेंडू आणि अजूनही 6 धावांची गरज आहे. गोलंदाजी सज्ज होते गोलंदाज भरत अडवली एंड कड्डा गोलंदाज भरत 6 धावांची अजूनही गरज आहे विजय संघाला. भरत स्वतःला मोठा फटका आणि सामना जिंकलाय आणि जय हनुमान विजय संघ सुपर 8 मध्ये. दुसऱ्यांदा या सीझन मध्ये 2 सामने जिंकले विजय संघाने. त्या स्पर्धेत 2 सामने जिंकले होते मात्र धोबीपाडा संघाने.